हे बघ, ब्रेनचे चार लोब्स म्हणजे पार्ट असतात. पहिला फ्रंटल, ज्यामुळे आपल्याला स्मेल कळतो. दुसरा पॅराइटल, ज्यामुळे आपल्याला टेस्ट कळते. तिसरा ओसिपिटल, ज्यामुळे आपल्याला व्हिज्युअल समजतात. आणि चौथा टेम्परल, ज्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. ओके, छान समजवलं सर. पण हे सगळं तुला कसं काय येते? कारण माझ्या ब्रेनचे चार लोब्स खूप छान काम करतात. अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा फाउंडेशन कोर्स अटेंड केला होता ना, त्यामध्ये त्यांनी ब्रेन, किडनी, लिव्हर असे सगळे ऑर्गन्स आमच्या हातात देऊन एक्सप्लेन केलं होतं. आणि आता मी तिथे ऍडमिशन पण घेतलंय. तूही घे, नाहीतर नंतर पश्चाताप करत बसशील. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच निश्चित करा आपला प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. जयंतराव बिरोबा आणि मी बघून घेईन गोपीचंद पडळकरांचे सडेतोड उत्तर. जयंतराव बिरोबा माझा आहे, बिरोबाचा आशीर्वाद आहे म्हणूनच मी आमदार झालोय. नाही तर 800 किलोमीटर वरती असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची माझ्यावर नजर पडली नसती. सही करायला कुणी नसताना मला बिरोबाना आमदार केलाय, तुमचं काय संबंध? मी आणि बिरोबा बघून घेईन असे मंत्री जयंत पाटलाच्या टीकेला सडेतोड उत्तर आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलं आहे. कवटे मंगाळ येथे भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना मंत्री जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकरांचे नाव न घेता खोटी शपथ घेणाऱ्यांचे बिरोबा मात्र करतो अशी टीका केली होती. गोपीचंद पडळकरांनी खटाव सातेवाडी येथील कार्यक्रमात बोलताना जयंत पाटलांच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. चला पाहूयात नेमके काय म्हणालेत गोपीचंद पडळकर. 100 कोटी रुपये वसूल एक एपीआय करतो. तुमच्या वडूज पोलीसला एपीआय इन्चार्ज होता. एक एपीआय धीरूभाई अंबानीच्या पोराच्या घराच्या खाली जिलेटिनच्या खांड्या देऊन कसं काय ठेवू शकतो? फिरीत उडवायच्या खांड्या, त्याला काय वाटत हे मुकुंद ह्याचा अंबानीचं घर उडवावं का वाटत? कशासाठी वाटत? मनसुख हिरेनला त्यानं मर्डर केला, तक्रार देऊन सभागृहामध्ये आम्ही म्हणत होतो की या वाजेला सस्पेंड करा. हे गृहमंत्री म्हणत होते वाजेची यामध्ये चूक नाही. सभागृहात पहिल्यांदा म्हणले मी सस्पेंड करतो, बाहेर गेले कुणी त्यांचा कान पिळला कोण असता, परत सभापतीच्या चेरीन मध्ये म्हणायला लागले मी करत नाही. अरे बाबा, तेव्हा त्याला सस्पेंड केला असता तर आज तुझ्यावरती ही वेळ आली नसती, तुला असं लपून राहायची बारी आली नसती. बिचारा गरीब आहे, ते चिल्लर खातं आणि डॉलर पवारांकडे जमा करतं. करत का नाही सांगा? पवार गृहमंत्री कसा करतो पहिल्यापासून? आरा आरा बा, चिल्लर घेणार डॉलर बारामती. आता दुसरे सगळे टपून बसले होते. जयंत पाटील सगळ्यात खुश होता गडी की आता अनिल देशमुख गेले, आता माझा नंबर लागणार. दरोडेखोराला ते देत नाही, ते प्रामाणिकपणे गोळा करून बाकीच्या नोटा सुप्रियाताकडे जमा करत त्यालाच गृहमंत्री पद मिळतं. दुसऱ्या तिसऱ्या चौथ्याला मिळत नाही. बघा तुम्ही 99 पासून गृहमंत्री कोण आहे? गरीब तोंडाचा गडी, त्यालाच गृहमंत्री राष्ट्रवादी करता. असे लय टपून अजित पवार 2-4 रुसून गेलं मला गृहमंत्री. अरे कसं करणार? तू जर हिशोबात जमा करत नसशील तर तुला गृहमंत्री कसं करणार? सगळा ढापलं तर तू तिकडे पोती भरून ठेवणार, तुला गृहमंत्री कसं करणार? म्हणून ते दिलीप वळसे पाटील ह्यांना पहिल्यांदा नाव त्यांनी घेतलं होतं की ह्याला गृहमंत्री करा. तुम्हाला माझं काही शरीर बरोबर नाही, मला नको म्हणत होतं. तोवर अनिल देशमुख गेले, आता दिलीप वळसे पाटील आले. बचून राहा वळसे पाटील साहेब, लय काय भानगडीत पडू नका, हे काय खरं नाही आहे. आता ह्या पवारांचा पापाचा घडा भरत आलाय, कधी लवंडर सांगता येत नाही. म्हणून राष्ट्रवादी वाल्यानो जरा जपून राहा, तुमचा शेवटचा स्टे हा तुरुंगातच होऊ शकतो. इकडं तिकडं दुसरीकडं तुमचा स्टे होऊ शकत नाही. का मानखटावला पाणी मिळालं नाही? का आटपाडीला पाणी मिळालं नाही? का जतला पाणी मिळालं नाही? का देवेंद्र फडणवीसांचं सरकार यावं लागलं? 2014 का वाट दुष्काळी पट्ट्यातल्या लोकांना बघावी लागली? आटपाडी तालुक्यामध्ये बंदिस्त पाईपलाईनची योजना ही देवेंद्र फडणवीसांच्याच काळात झाली. आजची गोष्ट सांगतो, चेनवडी गाव आहे तुमच्या मान तालुक्यातलं भाऊ, तिथल्या लोकांना एक चंबर खोलायचा होता. तुमचा इथला उमेदवार इच्छुक भावी आमदार भावी 25-30 वर्ष भावी राम म्हणा, त्यांनी तिथं चेनवडीमध्ये निरोप दिले की उद्या जयंत पाटलांच्या हस्ते तुमच्या गावाला पाणी सोडणार. मी परवा चाललो होतो, तिथले सरपंच मला गाडी आणून म्हणले की अहो इथं जयंत पाटील येणार आहे. म्हणलं का? तर शेनोडीला पाणी सोडणार आहे. म्हणलं कुठनं? तुमच्या गावातनं. अरे म्हणलं उद्या या आपण सोडू, जयंत पाटलाचा काय संबंध आहे? भारतीय जनता पार्टीनं बंदिस्त पाईपलाईन योजना आणले आणि त्याचा पाणी आम्ही सोडू ना? तुमचं काम नाही नुसतंच वाजवायचं, गावात आलं का वाजवायचं, गावात आलं का वाजवायचं, काय वाजवायचं? हा ते बिरोबाच्या मनात आहेत आमच्या आरेवाडीत.
ते म्हणतात की जो बिरोबाची खोटी शपथ घेतो त्याचं वाटोळं होतं. कोण म्हणतंय? माननीय सन्माननीय जयंतराव पाटील. आज बिरोबा, अरे बिरोबा माझा आहे, मी बघून घेतो ना. बिरोबाची हीच शक्ती आहे की आता महाराष्ट्र सगळा बिरोबा बिरोबा बिरोबा, टीव्हीवरती बिरोबा, चॅनेलवरती बिरोबा, सगळा बिरोबा बिरोबा करतोय. हीच बिरोबाची मोठी शक्ती आहे. मी चुकलो तर बिरोबा माफ करेल, बरोबर असेल तर पाठीश राहील. अरे बिरोबा मला कसं काय, आमदार कसं काय करतोय? बिरोबाची ताकद असल्याशिवाय मी आमदार झालो का? बिरोबाचा आशीर्वाद असला का माझ्या मागे? कोण माणूस नाही, शिफारस करायला माणूस नाही. मुंबईला कोणाला चल म्हणलं तर यायला कोण गडी नाही. त्याला कसं काय बोलवून 10,000 रुपये भरून आमदार केला पार्टीनं. देवेंद्र फडणवीस पडळकरवाडीपासून 800 किलोमीटर लांब आहे, तिथून देवेंद्र फडणवीसांची नजर पडळकरवाडीतल्या गोपीचंद पडळकरवरती गेली. ज्याची शिफारस करायला माणूस नाही त्याला फक्त भारतीय जनता पार्टीचा आमदार करू शकते. मित्रांनो,